बेसिकली लायपोसक्शन हे कसं असतं की खूप सारे मिसकनसेप्शन्स आहेत लायपोसक्शन बद्दल, की लायपोसक्शन वेट लॉस साठी असते बा, वेट लॉस करायसाठी असतं. लायपोसक्शन वेट लॉस साठी नसतं. लायपोसक्शन कसं असतं की कुठल्या शरीराच्या भागावर जर एक्स्ट्रा फॅट आहे कुठल्या कारणामुळे जो जात नाही आहे एक्सरसाइज आणि डाएट केल्यावरही, तर ते रिशेप करायचं, परत त्याची शेप व्यवस्थित आणायसाठी लायपोसक्शन असतं. लायपोसक्शन काय असतं की एक छोटेसे होल करतो आपण, 4 ते 5 मिलीमीटर हे छोटेसे होल करतो आणि त्याच्यातनी फॅट आपण डिझॉल्व करून बाहेर काढून घेतो. तर त्याच्यामध्ये जे आतमधले मसल्स आहेत और वरची स्किन आहे याला कुठलीही इजा होत नाही, आणि जो फुगलेला भाग दिसतो जे शेप व्यवस्थित वाटत नाही आपल्याला, जो स्टबन फॅट आहे जो जात नाही, तो आपण लायपोसक्शनद्वारे काढू शकतो. ही सर्जिकल प्रोसिजर आहे, याच्यामध्ये बेशुद्ध केलं जातं, काही औषधी टाकल्या जातात आधी, आणि नंतर मग आपण ते लायपोसक्शन करून फॅट काढू शकतो. तर लायपोसक्शन मध्ये कुठल्या कुठल्या भागातून आपण फॅट काढू शकतो, तर वरून खाली जर गेलो तर आपलं हे डबल चिन असतं, डबल चिन आपण टॅकल करू शकतो. चेस्ट मध्ये मेल्स मध्ये गायनेकोमेस्ट मध्ये खूप जास्त फॅट डिपॉझिट होतो, ते फॅट चेस्ट मधून काढू शकतो. अपडोमेन झालं, पोटाचं, पाठीचं, हे सगळ्यात कॉमन एरियाज आहेत फॅट काढायचे लायपोसक्शन द्वारे. सेम वे थाय लायपोसक्शन पण होतं, आणि हे खूप जास्त जर हातामध्ये असलं फॅट तर ते पण आपण लायपोसक्शन द्वारे काढलं जातं. जसं मोस्टली फिमेल्स मध्ये बघाल तर आर्म, कुठल्या कुठल्या फिमेल्स मध्ये आर्म मध्ये खूप जास्त स्टबन फॅट डिपॉझिट असतो, बाकी जागी कुठे जास्त नसतो, पण ते आर्म मध्ये फॅट जास्त असतो आणि थाईज मध्ये जास्त असतो आणि बॅक लव हँडल्स मध्ये जास्त असतो. ते कितीही एक्सरसाइज केलं काही केलं तर तेवढ्या प्रिडिक्टिवली ते परत जात नाही, अशा वेळेस लायपोसक्शन द्वारे आपण ते फॅट काढू शकतो. जसं मेल्स मध्ये सेंट्रल ओबेसिटी जास्त असते, हात पाय एकदम बारीक असतात, चेहरा बारीक असतो, छातीमध्ये पण काही तेवढं फॅट नसतो, फक्त पोटामध्ये फॅट असतो, पोटाच्या आणि साईडच्या बाजूला लोअर अपडोमेन मध्ये, तर तिथं आपण लायपोसक्शन करून फॅट काढू शकतो. बघा, लायपोसक्शन जर BMI तुमचं ओव्हरवेट नाही आहे म्हणजे ओबेसिटीच्या खाली आहे, BMI 25 च्या जवळपास आहे, आणि एक 6 महिने तरी तुम्ही एक प्रॉपर डाएट प्लॅन फॉलो करत आहे, बिंज इटिंग करत नाही आहे, इमोशनल स्टेबिलिटी आहे, एक काहीतरी एक प्रॉपर एक्सरसाइज शेड्यूल आहे, दॅट म्हणजे तुम्ही ते जिम पण असू शकतं, होम वर्कआउट असू शकतं, सायकलिंग असू शकते, जॉगिंग, रनिंग, कार्डिओ काही पण असू शकते, ऍटलीस्ट आठवड्यातनं 3 ते 4 तास जर तुम्ही स्वतःसाठी देत आहे, एक डाएट प्लॅन फॉलो करत आहे आणि तरी पण जर ते स्टबन फॅट जात नाही आहे, तर ते शेप मध्ये आणण्यासाठी लगेच आपण ते लायपोसक्शन अटेम्प्ट करू शकतो. तसं बघा, लायपोसक्शन मध्ये कसं असतं, आपण छोटे होल्स करतो आणि फॅट काढून घेतो, तर फॅटचं कसं असतं याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, एक तर टोटल नंबर ऑफ फॅट म्हणजे फॅटचे सेल्स किती आहेत आणि तो पर्टिक्युलर सेल आहे त्याच्या साईज किती मोठा जास्त आहे. तर आपण जेव्हा लायपोसक्शन करतो एकाच भागामध्ये, तिथनं 70% फॅट सेल्स आणि फॅट आपण बाहेर काढतो. आता 30% फॅट आणि फॅट सेल्स आपल्याला सोडावं लागतात, नाही की जे वरची स्किन आहे बघ त्याचा ब्लड सप्लाय इंटॅक्ट राहावं, त्याची शेप स्किनची शेप खराब होईन, काही म्हणजे सर्जरीचे एव्हिडन्स दिसू नये म्हणून आपल्याला 30% सोडावं लागतं. तर जसं कसं असतं की सर्जरी झाली, थोडी स्वेलिंग असते ऑपरेशन नंतर, ते सगळं सेटल होतपर्यंत आपल्याला 3 महिने लागतात, 6 आठवड्यांमध्ये आपल्याला बऱ्यापैकी शेप समजून येते आणि फायनल रिझल्ट आपले 3 महिन्यामध्ये येतात. तर त्याच्यानंतर जर आपण परत बिंज इटिंग ठेवली, इमोशनल स्टेबिलिटी नाही आहे, आपण परत परत खात आहे, तर ही सर्जरी वेट लॉसचा अल्टरनेटिव्ह नाही आहे. हे तुमचे वेट लॉस झाल्यावर एक प्रेडिक्टेबल हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन जर केली तर रिझल्ट लॉंग लास्टिंग असते. समजा आता वजन आपलं 75 किलो आहे, आपण लायपोसक्शन केलं, अंदाजे आपण जर 7 ते 10% बॉडी वेटचं फॅट काढतो, तर त्याच्या हिशोबाने एक 100 किलोच्या पर्सन मध्ये आपण 7 ते 8 लिटर फॅट काढला तर वेट लॉस अंदाजे 5 किलो होतो. ते तेवढं प्रेडिक्टेबल नसतं आणि ते वेट लॉस इव्हिडेंट होतं 3 महिन्यामध्ये. इंच लॉस डेफिनेटली लवकर होतं, इंच लॉस दिसून पडतो आणि फायनल रिझल्ट 3 महिन्यामध्ये येतात. आता बघा, जसं 75 किलो वजन होतं, आपण फॅट काढलं आणि परत जर तुम्ही डाएट फॉलो नाही केली आणि परत बिंज इटिंग सुरू केली, जर 75 चं 90 किलो वजन झालं, 95 किलो वजन झालं, तर जिथं लायपोसक्शन झालंय तिथं फॅट कमी डिपॉझिट होईल, जे रिमेनिंग 30% फॅट सेल्स आहेत त्याचा साईज वाढतो.
पण बाकी जागी आधी फॅट डिपॉझिट होईल, नंतर इथं होईल. म्हणून लायपोसक्शनचा कॅन्डिडेट कोण आहे? जो एक वेल मोटिवेटेड पर्सन आहे, रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स आहेत की नाही, आपण एकदम कायाकल्प होतो पण एकदम एक्झॅक्टली आपले काय एक्सपेक्टेशन आहे ते जर आपलं लक्षात ठेवलं आणि एक डाएट प्लॅन फॉलो करायची और एक्सरसाइज कंटिन्यू ठेवायची जर आपली तयारी असेल, तर धिस इज द आयडियल कॅन्डिडेट फॉर लायपोसक्शन. रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन की काय आपल्याला सर्जरीनंतर होणार आहे, किती डाऊन टाईम राहणार आहे आणि आपण किती वेल मोटिवेटेड आहे की हे रिझल्ट आपल्याला मेंटेन करायचे. याचे जसं तुम्हाला सांगितलं की ओव्हरवेट BMI 25 पर्यंत आयडियल कंडिशन असतात, पण असं नाही की हाय BMI मध्ये आपण करू शकत नाही. हाय BMI पेशंट्सला हा नेहमी असतो की माझं किक स्टार्ट भेटत नाहीये, मी कितीही केलं तरी ते वेट लॉस मला इंच लॉस दिसत नाहीये, मग मला मोटिवेशन कसं भेटेल? तर खूप रेअर केसेसमध्ये और वेल म्हणजे चांगल्या पेशंट स्क्रुटनाइज करून, पेशंटला बघून, त्याची मानसिक स्थिती समजून घेऊन, त्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते समजून घेऊन हाय BMI पेशंट मध्ये पण आपण लायपोसक्शन करू शकतो. तर एकदा ते कसं आहे की 5, 6 ते 7 लिटर फॅट निघालं तर लगेच इंच लॉस आला तर एक मोटिवेशन भेटते, नाही हे रिव्हर्सिबल आहे, हे मी अचीव करू शकतो. बट ते पेशंट्स आपल्याला एकदम व्यवस्थितपणे बघून, त्यांच्याशी त्यांची मेडिकल कंडिशन्स काय आहेत, ओबेसिटी सोबत आपलं डायबिटीज येतं, हायपर टेन्शन येतं, हे सगळं व्यवस्थित आहे की नाही, ऑप्टिमाइज्ड आहे की नाही, हे सगळं त्याची सेफ्टी इन्शुअर केल्यावरच आपण ते करतो. तर आयडियल कॅन्डिडेट येस, ज्याचं BMI अराउंड 25 आहे, वेल मोटिवेटेड पर्सन, एंगेजिंग इन हेल्दी लाईफस्टाईल, सम सॉर्ट ऑफ एक्सरसाइजेस अँड डाएट प्लॅन. ब्लड प्रेशर खूप जास्त आहे, कंट्रोल नाही आहे, डायबिटीज आहे खूप जास्त, डायबिटीज आहे कंट्रोल मध्ये नाही आहे, वजन तुमचं 120 130 किलो आहे, 140 किलो आहे, त्याच्यामध्ये हे रिस्की होतं काढणं, तर त्यांच्यासाठी बॅरिएट्रिक सर्जरी इज अ बेटर ऑप्शन. की बॅरिएट्रिक सर्जरी झाल्यानंतर पोटाचा साईज छोटा केला, आपलं जे स्टमक असतं तर कमी खाणं होतं आणि डाऊन द लाईन ते वेट लूज करतात, मग त्याच्यानंतर जी एक्स्ट्रा स्किन आहे और एक्स्ट्रा फॅट जे राहून गेलेलं आहे त्याला बॉडी रिशेप करायसाठी ते लिफ्ट प्रोसिजर असतात, जे लायपोसक्शन पेक्षा थोडेसे एक्सटेन्सिव्ह प्रोसिजर्स असतात, त्याच्यामध्ये कट इन्वॉल्व होतो. तर हे जसे हाय BMI पेशंट आहेत, मल्टिपल कोमोर्बिडिटीज आहेत, डायबिटीज हायपर टेन्शन आहेत, अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन आहेत की सर मी सकाळी येईल, संध्याकाळी मला जायचं आहे आणि मला लगेच परवा कुठल्या तरी लग्नामध्ये जायचं आहे, मी परत हे डाएट प्लॅन वगैरे फॉलो नाही करू शकणार, तर मग त्यांच्या याच्या कॉस्मेटिक सर्जरीमध्ये डिससॅटिस्फॅक्शन हे खूप जास्त कॉमन आहे. म्हणून हे आपलं इनिशियल कन्सल्टेशन मध्ये आपल्या ह्या एक्सपेक्टेशन काय आपल्याला भेटू शकतं, काय आपण अचीव करू शकतो, हे जर पहिलेच आपण सेटल केलं तर त्याच्यानंतर आपण करायला पाहिजे. मी पर्सनली असं सांगत नाही की नाही हे सगळं तुम्ही एकदम सगळं व्यवस्थित होऊन जाईल, डेफिनेटली प्लास्टिक सर्जरी कॉस्मेटिक सर्जरी याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं मेंटेनन्स करावं लागतं, थोड्याची काळजी घ्यावी लागते, लायपोसक्शन तर मसाज वगैरे करावं लागतात, 7 ते 10 दिवस तुम्हाला थोडंसं त्रास होतो, उठाय बसायला त्रास होतो, पण असं काही नाही की त्यासाठी भरती राहावं लागतं और इंजेक्शन घ्यावं लागतं, नॉर्मल मेडिसिन्सने होतं. तर वेल मोटिवेटेड पेशंट आणि रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन, रिलेटिव्हली वेल कंट्रोल डायबिटीज हायपरटेन्शन या सगळ्या पेशंट्समध्ये आपण करू शकतो. जर काही सायकॅट्रिक प्रॉब्लेम्स आहेत, इमोशनल स्टेबिलिटी नाही आहे, बिंज इटिंग आहे, डिप्रेशन आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आधी सॉर्ट आउट करायला पाहिजे. काही जसं हायपोथायरॉइडिझम आहे, स्टिरॉइड्सचा काही प्रॉब्लेम आहे, तर ते आपल्याला आधी एंडोक्रायनॉलॉजिस्टला दाखवून ते मेडिकल कंडिशन ऑप्टिमाइज केल्यावर आपण लायपोसक्शन करू शकतो. तर लायपोसक्शन इज अ व्हेरी इफेक्टिव्ह टूल, व्हेरी युजफुल टूल, व्हेरी सेफ सर्जरी जर आपण व्यवस्थित प्लॅन केलं आणि एका टप्प्यामध्ये केलं, की असं नाही की मला पूर्ण फुल बॉडी लायपोसक्शन एका दिवसात करायचं आहे, ते नेहमी कॉम्प्लिकेशन्स, जितकं लांब प्रोसिजर होईल, जितकं जास्त तुम्ही फॅट एका वेळेस काढायला जाल तेवढे जास्त कॉम्प्लिकेशन्स होणं सुरू होतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपलं बॉडीचं 7 ते 10% फॅट आपण एका सेशन मध्ये सेफली काढू शकतो. तर जसं तुम्हाला आता सांगितलं अंदाजा की 100 किलोचं कोणी पर्सन आहे, 110 किलोचं, त्याचं जर आम्ही 8.5 लिटर फॅट काढलं तर इफेक्टिवली वेट लॉस इज अराउंड 5 kg. आणि हे लायपोसक्शन कसं होतं की जे आपले मसल्स आहे, आता हे आपली मसल आहे आणि हे स्किन आहे, स्किनच्या मधामध्ये जे बाहेरचं फॅट आहे त्याचं लायपोसक्शन होतं, पोटाच्या आतमध्ये जे फॅट आहे
आतडीच्या आजूबाजूला जे फॅट आहे, लिव्हरच्या आजूबाजूला फॅट आहे, त्याच्यामध्ये आपण लायपोसक्शन करू शकत नाही. जर कोणामध्ये विसरल फॅट, जे आतमधलं फॅट जास्त आहे, सो ही इज नॉट अ गुड कॅन्डिडेट फॉर लायपोसक्शन. येस, इंच लॉस होईल, पण एकदम ड्रॅमॅटिक सिक्स पॅक और आतमध्ये गेलेलं पोटाचं स्कॅफोइड शेप असतं पोटाची, और वेस्ट लाईन सिंचिंग म्हणतो की एकदम असं आर्कला शेप यायला पाहिजे, ते अचीव करणं थोडंसं अवघड असतं जर मसलची टोन तुमची व्यवस्थित नाही आहे आणि विसरल फॅट जास्त आहे तर. म्हणून याच्यासाठी कसं आहे की पेशंटला आधी बघणं, त्यांना डाएट प्लॅनवर सुरू करणं, कोर मसल्सची एक्सरसाइज करणं, एक मसल टोन अचीव करणं, आणि त्याच्यानंतर जो रेसिड्युअल फॅट आहे त्याला काढणं, तर अगदी चांगले रिझल्ट भेटू शकतात. पण डायरेक्टली स्ट्रेट अवे जर आपण लायपोसक्शन वर गेलो तर तेवढं चांगले रिझल्ट. म्हणजे कसं आहे की जर आपल्याला चांगली एकदम शेप पाहिजे तर त्याच्यासाठी थोडे एफर्ट्स टाकायला पाहिजे, नाहीतर मग त्याच्यासाठी कसे त्या लिफ्ट प्रोसिजर असतात ते जरा एक्सटेन्सिव्ह असतात आणि हॉस्पिटल स्टे डाऊन टाइम थोडं जास्त असतो कम्पेअर टू लायपोसेक्शन. आज आपण लायपोसेक्शन डिस्कस करत आहे तर आपण आज लायपोसेक्शन वरच लिमिटेड राहू. लॉट ऑफ पीपल हॅव लॉट ऑफ ऑप्शन्स अँड ओपिनियन्स की का तुम्ही करता, का तुम्ही स्वतःला, व्हाय यू आर पुटिंग युअरसेल्फ इन अंडर द नाईफ, का तुम्ही सर्जरी करता, तुम्ही जसे आहे तुम्ही सेल्फ लव्ह करा, बॉडीला ऍक्सेप्ट करा, हे सगळं. एव्हरीथिंग इज फाईन, एव्हरीथिंग इज परफेक्ट, एव्हरी ओपिनियन इज ओके, जस्टिफायबल. बट आय गेट अ लॉट ऑफ कॉल्स, खूप सारे पेशंट्स जे एक स्पेशली फिमेल्समध्ये, की सर जसं चाइल्ड बर्थच्या आधी एक जशी माझी बॉडी होती आणि आता चाइल्ड बर्थ झाल्यावर आता एक मला आधीसारखं वाटत नाही, मला तेवढं कॉन्फिडेंट वाटत नाही, एक कॉन्स्टंट तिथं हेवीनेस वाटतं, आय डोंट फील कम्फर्टेबल इन माय क्लोथ्स. दो प्रेग्नन्सीज होऊन ब्रेस्ट फीडिंग झाली, लॅक्टेशन झालं, सगळं झालं, 3-4 वर्ष झाले, बट आता फॅमिली ऑब्लिगेशन संपल्या, बट आता मला जर नॉर्मली असं जगायचं तर मला ते प्रेग्नन्सी नंतरचे चेंजेस दिसतात. एक स्टबन फॅट मी कितीही केलं तरी आधी सारखं, कितीही वर्कआउट केलं, मी जेवण सोडलं सर, मला थोडंसं डिप्रेशन आलं, माझं 55-60 किलो वजन होतं, पण याच्यामुळे डिप्रेशनमुळे म्हणा की थोडंसं नॉट फिलिंग गुड अबाउट युअर सेल्फ आय स्टार्टेड इटिंग, आणि ते वेट धावत धावत 80 किलो झालं. नाव आय डोंट रिकॉग्नाइज, आय डोंट फील माय सेल्फ वेन आय लुक इन टू द मिरर, आय डोंट फिट इन टू माय ओरिजिनल क्लोथ्स, तर काय मी असंच राहावं का? नो, म्हणजे जशी, इफ दिस इज बॉदरिंग यू, डेफिनेटली वी कॅन गेट रिड ऑफ इट अँड वी डेफिनेटली कॅन इम्प्रूव्ह दिस. जर तुम्हाला याचा त्रास होतोय तर डेफिनेटली आपण सर्जरी करू शकतो. तुम्ही सर्जरी केलीच पाहिजे असं बिलकुल म्हणत नाहीये, बट ही जर गोष्ट तुम्हाला बॉदर करत आहे तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये, फॅमिली लाईफमध्ये, इफ यू आर नॉट फिलिंग इंटिमेट इनफ, तर डेफिनेटली ह्या सर्जरीज विल हेल्प यू अँड त्यांचे खूप चांगले रिझल्ट आहेत. हा सोशल टॅबू म्हणा और काही आपलं हे फक्त आपल्याकडे आहे मेट्रो सिटीज मध्ये, ऑन फॉर दॅट मॅटर अब्रॉड दिस इज व्हेरी कॉमन सर्जरी. लंच टाइम प्रोसिजर्स मध्ये पण असतात, जस्ट छोटे छोटे आपण चिन लायपोसक्शन, लायपोसक्शन करतो, लंच ब्रेक मध्ये करू शकतो, तिसऱ्या दिवशी यू आर बॅक ऑन युअर फीट, तुम्ही स्वतःची कामं स्वतः करू शकता. ऍक्च्युली जसं गायनेकोमेस्टिया मेल्स मध्ये आपण सर्जरी करतो, गायनेकोमेस्टिया मध्ये लायपोसक्शन मेल्स मध्ये सगळ्यात जास्त होतं, तर त्यांच्यामध्ये काय होतं की दे डोंट, म्हणजे त्यांना असं कॉन्शियसली चांगलं वाटत नाही वेन दे आर इन गॅदरिंग. सगळ्या मुलांमध्ये आहेत काही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज मध्ये एंगेज करत नाही ते, की टी शर्ट काढलं तर मला ते टाईट टी शर्ट घातलं तर ते उभार सारखं दिसतं, एक फिमेल ब्रेस्ट सारखं वाटतं, तर ते घुटत राहतात. आणि कसं आहे यंग एज मध्ये जेव्हा तुमची वेळ आहे की यू शुड बी कॉन्फिडेंट इनफ, यू शुड बी गोइंग आउट मीटिंग पीपल एक्सप्लोरिंग न्यू थिंग्स, बट यू आर स्टक विथ दिस, तुम्ही बाहेर जात नाही, भेटत नाही कोणाशी, स्पोर्ट्स मध्ये एंगेज होत नाही, अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, देन कसं आहे की जर तुम्हाला हा त्रास होत आहे, हा त्रास आपण क्वांटिफाय करू शकत नाही. जसं किडनी स्टोन झाला, मला खूप दुखत आहे, अल्ट्रासाऊंड केलं, मला इथं गाठ आहे, स्टोन आहे, खूप जास्त दुखत आहे, पण हा त्रास तुम्ही कोणाला सांगू शकत नाही. तर ह्या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतःचं डिसिजन घेऊ शकता, घरी बोलू शकता आणि सेफली तुम्ही ही सर्जरी करू शकता. म्हणजे सेफ्टी वाईज दिस इज व्हेरी रिलेटिवली सेफ प्रोसिजर. आणि मोस्ट ऑफ माय गायनेकोमेस्टिया पेशंट्स 5व्या दिवशी ऑफिसला जाऊन बसतात, बेंच वर असतात, तर नो वन कॅन टेल यू की सर्जरी झाली आहे, अँड यू डोंट नीड टू टेल एनी वन की काही सर्जरी झाली आहे. इफ दॅट इज बॉदरिंग यू, यू डोंट हॅव टू डिस्कस दिस विथ एव्हरी वन, यू हॅव टू डिस्कस अँड गेट अप्रुव्हल फ्रॉम युअर फॅमिली अँड क्लोज वन्स.
दिस होल थिंग वेट लॉस मध्ये एक इम्पॉर्टंट टूल आहे लायपोसक्शन, बट इट्स नॉट द ओनली थिंग. जसं मी तुम्हाला सांगितलं की इट हॅज टू स्टार्ट विथ युअर मेंटल वेलबिंग, एक इमोशनल स्टेबिलिटी आणणं, एक डाएट प्लॅन एक्सरसाइज मध्ये एंगेज करणं, फीलिंग गुड अबाउट युअर सेल्फ, सीईंग दॅट इनिशियल इंच लॉसेस अँड टोनिंग इन युअर बॉडी विथ धिस, अँड देन गो फॉर लायपोसक्शन अँड अगेन एंगेजिंग विथ द डाएट प्लॅन एक्सरसाइजेस अँड टेकिंग केअर ऑफ युअर सायकॅट्रिस्ट, नॉट पर से की जस्ट ऑर एनी लाईफ कोच फॉर दॅट मॅटर, की तुम्ही ते लॉंग टर्म, इट्स अ वे ऑफ लाईफ टू गेट आउट ऑफ दॅट विशियस सर्कल ऑफ वेट लॉस. म्हणजे वेट गेन झालं, मी आता काहीच करू शकत नाही, ना एक्सरसाइज करू शकत आहे, ना माझे डाएट प्लॅन होत आहे, मी घरी लक्ष देऊ शकत नाही आहे, माझे लिमिटेशन झाले, तेवढी ऍक्टिव्हिटी नाही आहे, आणि यू आर डिप्रेस्ड अबाउट इट. तर यू हॅव याच्या सगळ्या प्रपंचामधनं बाहेर निघायसाठी लायपोसक्शन इज अ व्हेरी इफेक्टिव्ह टूल, बट इट नॉट द ओनली थिंग विच विल हेल्प यू. सो सायकॅट्रिस्ट, वेट डायटिशियन, हेल्थ कोच, लाईफ कोच, एंडोक्रायनोलॉजिस्ट जर काही मेडिकल कंडिशन असल्या तर, ह्या सगळ्या गोष्टी मिळून आपण या सगळ्या ह्याच्यातनं बाहेर निघू शकतो. देर आर लॉट, आजच्या डेटमध्ये आजच्या आपल्या लाईफस्टाईलमुळे वेट गेन अँड मोटापा जसं तुम्ही म्हटलं खूप कॉमन आहे, आणि खूप जास्त लोक याच्यापासून सफर करत आहे, आणि एक कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर त्यांना देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एका जागी आलं तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी भेटल्या तर एक चांगलं कम्प्लायन्स येऊ शकतं, आणि चांगलं त्यांचं ते ह्या गोष्टी फॉलो करू शकतात, आणि दिस इज ऍक्च्युली द नीड ऑफ ऑल, सो दॅट लॉंग टर्म मध्ये त्यांचे डायबिटीज, हायपरटेन्शन, आपलं स्लीप ॲपनिया, फिजिकल वेलबिंग, मेंटल वेलबिंग, ह्या सगळ्या गोष्टी टॅकल करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर येस, लायपोसक्शन इज अ इम्पॉर्टंट टूल, बट इट्स नॉट द ओनली थिंग और द अल्टिमेट थिंग फॉर इट. पहिले 2 दिवस तुम्हाला थोडंसं कोणाची मदत लागू शकते. सेम डे जसं तुम्हाला सांगितलं की उठून फिरून चालायचं, स्वतःच वॉशरूममध्ये जायचं आहे, उठून यायचं आहे, स्वतः किचनमध्ये तुम्ही जाऊ शकता, स्वतःच्या हाताने जेवण घेऊ शकता, खाऊ शकता. स्लोली विथ इफ म्हणजे दर दिवशी जो पेन होतो तो 50% कमी होतो. 5 ते 7 दिवसांतर पेन तेवढं राहत नाही, तर पेन मेडिकेशन्स काही असतात ते 7-1 दिवसापर्यंत असू शकतात ते. बाकी 3र्या ते 4थ्या दिवशी और फॉर दॅट मॅटर 5व्या दिवशी आपण एक नळी ठेवतो आतमध्ये, जे आतमध्ये पाणी नाही जमा झालं पाहिजे, सिरोमा हिमॅटोमा नाही झालं पाहिजे, ह्याच्यासाठी आपण नळी ठेवतो, जे पाणी असतं ते बाहेर येतं, तर ते कधी काढू शकतो ते पर्सन टू पर्सन डिपेंड करतं, किती लायपोसक्शन केलं आहे, किती फॅट निघालाय त्याच्यावर डिपेंड करतं. सो लेट से की 3र्या दिवशी नळी निघाली और 5व्या दिवशी नळी निघाली, त्याच्यानंतर लगेचच तुम्ही त्याच दिवशी आंघोळ करू शकता, शावर घेऊ शकता. स्विमिंग पूल मध्ये आणि बाथ टब मध्ये ऍटलीस्ट 2 ते 3 आठवडे नाही झालं पाहिजे. जसं बीच मध्ये जायचं आहे की जिथं बाहेरून खूप जास्त प्रेशर नाही, ते आतमध्ये शरीराच्या आतमध्ये प्रेशर न जाऊ शकतं, ह्या गोष्टी अवॉइड कराव्या लागतात. तुमचं आंघोळ करणं 3र्या ते 5व्या दिवशी तुम्ही सुरू करू शकता. प्रेशर गार्मेंट कंटिन्युअसली घालत राहायचं, पहिले 14 दिवस 24 आवर्स घालत राहायचं, फक्त आंघोळ करायच्या वेळेस आपण ते काढतो. त्याच्यानंतर कमीत कमी 12 ते 16 तास तुम्ही दिवसातनं घातले, वर्कआउट्स करताना जर तुम्ही प्रेशर गार्मेंट घालून ठेवलं तर तुमचे रिझल्ट लवकर येतात आणि चांगले येतात. प्रेशर गार्मेंट झालं, आंघोळ करायच्या वेळेस दिवसातनं 2 ते 3 वेळा जर आपण मसाज केली, लिम्फॅटिक मसाज म्हणतो, काही नाही आपलं साधं मसाज असतं ते, आपलं स्किन जसं आपलं हे पोट आहे तर असं त्याच्यावर असं गोल गोल करून एक जसं पाणी जे जमा असतं स्किन मध्ये ते जर आपण काढलं तर स्किनचं स्वेलिंग कमी होते, इरेग्युलॅरिटीज, काही लंप असणं, गाठ सारखं फील होणं ते लवकर सेटल होऊन जातं, स्किन लवकर पातळ होते आणि चांगले रिझल्ट लवकर येतात. सो लिम्फॅटिक मसाजेस, प्रेशर गार्मेंट ही थोडीशी आफ्टर केअर असते. डाएट वाईज हाय प्रोटीन डाएट इज मस्ट. जितकं तुम्ही जास्त प्रोटीन्स घ्याल डाएटमध्ये तेवढं चांगलं तुमची रिकव्हरी व्यवस्थित होते, तेवढ्या लवकर तुमची हिलिंग व्यवस्थित होते. छोटे छोटे होल्स असतात पण आतमध्ये तेवढं डिसेक्शन झालंय, ती स्किन मसलला परत मागे चिपकायला लवकर हिलिंग होते. तर हाय प्रोटीन डाएट, खूप जास्त कॅलरीज अवॉइड करायच्या, फायबर यू मस्ट टेक हाय फायबर सो दॅट तुमचे मोशन्स व्यवस्थित होत आहेत. पोस्ट ऑप ऑपरेशन मध्ये झिंक, विटॅमिन सी आणि मायक्रोन्युट्रिएंट्स हे जर घेतलं तर व्यवस्थित चांगली हिलिंग होते.
आपलं प्रोटीन्स मध्ये तुम्ही ॲनिमल प्रोटीन और प्लांट बेस्ड और डेअरी बेस्ड प्रोटीन्स जितकं खाल्लं तितकं चांगलं असतं. अपार्ट फ्रॉम दॅट याच्यासाठी खूप जास्त काही मेंटेनन्स लागत नाही. ह्या तुम्ही दिवसातनं अर्धा तास जरी काढला, 15 मिनिटं सकाळी आणि 15 मिनिटं संध्याकाळी, जेवढं तुम्ही मालिश केली, मसाज केली, तितक्या लवकर तुम्ही ते लवकर सेटल होतं. तर याच्या व्यतिरिक्त खूप जास्त मेंटेनन्स असं काही नाही. फक्त प्रेशर गार्मेंट घालायचं, आपल्याला मालिश करायची, ऍक्टिव्हिटी स्टेटस ठेवायचं आहे. चौथ्या ते पाचव्या दिवसानंतर यू आर सपोज टू गो फॉर अ वॉक. आफ्टर अ वीक यू कॅन जॉग. आफ्टर 3 to 4 weeks वेट लिफ्टिंग जिमिंग तुम्ही सुरू करायला पाहिजे. अँड अगेन प्रत्येक सर्जरी, प्रत्येक पेशंटच्या हिशोबाने आपण हे करतो, टेपर करतो की नाही आता तुम्ही हे करू शकता, तुम्ही करायला पाहिजे ह्या ऍक्टिव्हिटीज. बट मोठं मोठं ह्या सर्जरीनंतर तुम्हाला बेड रेस्ट पाहिजे. तुम्ही 7 दिवस बेडच्या बाहेर उठायचं नाही, सगळं तुमच्या हातात देऊन कुणी तुमची सेवा करायला पाहिजे असं बिलकुल काही नाही आहे. सेम डे तुम्हाला उठून चालायचं, हे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतं. पेन मोस्ट ऑफ द पेशंट्स च्या डोक्यांमध्ये असं की एक तर सर्जरी झाली, मला खूप पेन होईल आणि मला खूप जास्त डिपेंडन्सी राहील, तर हे रिलेटिव्हली डे केअर प्रोसिजर्स असतात. लार्ज व्हॉल्यूम लायपोसक्शन इज डिफरंट थिंग, बट एक पार्ट जर आपण करतोय, फक्त आर्म करतोय और थाईस करतोय फॉर दॅट मॅटर, और लव हँडल्स करतोय फक्त, तर याच्यामध्ये तुम्ही तिसऱ्या ते चौथ्या दिवशी मोर ऑर लेस नॉर्मल ऍक्टिव्हिटी रिझ्युम करू शकता.